महाराष्ट्र राज्य संचालनाच्या वतीनं 16वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा नाशकातील परशुराम सायकेडकर नाट्यगृह येथे 21 जानेवारीपासून सुरू आहे. नाशकातील नावाजलेले परशुराम सायकेडकर नाट्यगृहात सातत्यानं अनेक विषयांवरील नाटके सादर होत असतात. यंदाच्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत 4थ्या दिवशी कल्पेश कुलकर्णी दिग्दर्शित सेल हे नाटक प्रदर्शित झालं. सेल हे नाटक मानवाच्या सद्य जीवनावर आधारित असून मोबाईलमुळे माणूस कसा आपला वेळ व्यर्थ घालवत असतो, काही महिन्यांपूर्वी अनेकांच्या मृत्यूचे कारण बनलेल्या ब्लू व्हेल गेमचे देखील वर्णन नाटकात करण्यात आले. थोडक्यात मोबाईलचे दुष्परिणाम या नाटकाद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. यावेळी या नाटकात नेमकं कशा पद्धतीचं सादरीकरण करण्यात आलं याची अधिक माहिती कल्पेश कुलकर्णी यानं दिली आहे. मी सेल या नाटकाचं दिग्दर्शन 16वी राज्य हौशी बालनाट्य स्पर्धेत आमचं नाटक सेल हे सहभागी आहे. 52 नाटकं आहेत या याच्यात जळगाव आणि नाशिक केंद्र मिळून. तर त्यात आमचं नाटक जे आहे सेल ते आत्ता नुकतंच सादर झालं. मोबाईल ॲडिक्शन मरणापर्यंत डेथपर्यंत कसं नेऊ शकतं जर सांभाळलं नाही गेलं, या गोष्टीवर ते आधारित आहे. तरी सर्वांनी या नाट्यांचा लाभ घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय. सम्राट पटेल, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.